मोठा प्रॉब्लेम झालाय का? आर्या आणि रोहनच्या लग्नाच्या वेळीच माझं आणि दिव्याचंही लग्न लावायचा प्लॅन करतात घरातले लोक. मला नाही करायचं तिच्याशी लग्न, माझं नाही आहे तिच्यावर प्रेम. तुला माहितीये मला माझा जोडीदार कसा हवाय, जिला मी काहीही न बोलता माझ्या मनातलं कळेल, ज्याला मी दुःखात असताना दुःख होईल, प्रत्येक प्रसंगात मला साथ देईल, माझ्यासोबत उभी राहील अशी. मला सांग, काहीही झालं तरी सुद्धा तू माझ्यासोबत आहेस ना? ए उमे, उमे, अगं बाहेर कचरा केवढा पडलाय तो बघ. ए उमे, अगं किती कचरा झालाय बघ की जरा. हा झाडू कोण मारणार? हा अच्छी अच्छी करून झाडू मारा. अगं जोरात काढला असं काही जमीन खचणार नाही. हा का झाडू झडणार नाही? मोरपीस फिरवल्यावानी झाडू मारते. सांग या येडीला माझ्या गुलछडीला. हे आला ग बाई माझा बावा. लाग का मला? काय आणलंस बाबा? अगं मटण आणलंय. मटण? मटण आता झकास पैकी तुझ्या हातचा तांबडा रस्सा होऊ देत झणझणीत. आणि बरं गाई जोडीला पांढरा बी कर वाटी वाटी पुरक मारायला. अरे पण मटण कशाला घेऊन आलास? चिकन घेऊन यायचंस की? मटण लय महाग आहे. अग आई कोंबड्या खायला काही नवशिके आहे वय मी. हा अग आपण पट्टीचे खवय. अरे लगीन घर आहे, चार पैसे उरले असते म्हणजे बाकीच्या कामाला लागले असते का? नाही ते अगं उमाजवळ देऊन ठेवलेत की 1500 रुपये सकाळ सकाळीच आल्या गेल्याच्या चहा पाण्याला लागतील म्हणून. हिच्या हातात कशाला दिलंस? हात गळकी आहे ती, खर्च करून कवाच मोकळी झाली असल. तू म्हणजे काय आहेस आणि एवढ्या पैशान काय होणार आहे? अरे लगीन घर आहे आपलं मग. अग आई काय सारखं लग्नाचा खर्च लग्नाचा खर्च लावलेस? हा बळी ग माझी आई. अग आपली पोराची बाजू आहे. अग पुरीच्या लग्नात द्यायचं तेवढा खिशाला खार देऊन झालाय की आता सगळा खर्च मानपान त्यांनी करायचा. आपण काय करायचं? माच करायचा माच. तू असं कर, तू घरात कुणाकुणाला काय काय पाहिजे ह्याची एक लिस्ट बनव, दे पाठवून सर देशमुखाकडे. आता त्याच्या सर देशमुखीला लागला इलास पाटील गोचिडा सारखा. आजपासून सगळे बकरे ह्या पाटलासाठी बळी जाणार. चला कामाला लागा. येते. चल गे टवळे, उभी काय राहिली बघत थोबाड माझ. चल उमे बाहेर लवकर. कशाला डोईवर आले? हे घ्या पाणी. हे सगळं काय आहे? खरेदी करून आला तू? कसली खरेदी? अग हो हो हो, नवऱ्याला पाणी तर पिऊ देशील का? नाही अगे लगी नाही घरात खरेदी करायला नको. पण असं जाऊन खरेदी करून आलात तर मग रोहनला घेऊन जायचं ना, नवरा मुलगा आहे तो. अगं ही काय लग्नाची खरेदी आहे वे? आणि आपल्या बछड्याचे कपडे माझे साधे सुद्धा नसणार आहेत. अरे एकदम भारी. मी काय म्हणतोय उमे, तो बघ मोबाईल मध्ये भारीतले ड्रेस बघत असतो बघ, त्याला म्हणावं त्यातले ड्रेस बघ आणि कर फॉरवर्ड सर देशमुखाला. सासरकडचे कर त्याला सगळा जावयाचा मानपान. आता हळदी पासून लग्न रिसेप्शन पार सत्यनारायणाच्या पूजेपर्यंत समदे पोशाख तिकडनं घ्यायचे. तोपर्यंत आपल्याला चांगले कपडे नको तुये. अगं आपल्याकडे बी कार्यक्रम आहेत, हळदी म्हण मेहंदी म्हण ग्रहशांती अमुक तमुक, त्यासाठी आणले हे सगळे कपडे. थांब 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 थांब, पडदा लाजचा ग कशाला डोईवर आला. लाडीक लाडीक चाळा. औ अग बाई,
किती बदलले. कसला विचार करतीयस, आवडली नाही का साडी, लगेच बदलून आणतो इकडे. नाही नाही तसं नाही, छान आहे साडी, पण केवढी महागडी दिसते, कशा पाय एवढा खर्च करायचा. हाय का आता अगं, इलास पाटलाची बायको आहेस तू, त्यातनं वर्म आहे नाद खोळा. अग आता लग्नामुळे चार माणसं घरी येणार जाणार, तू जरा छान राह. आई आई, आलीस तू? फोन केला होता ना रोहन ना तुला? हा, त्याचा फोन आला होता मला, लग्न ठरल्याचं बोलला तो, म्हणून म्हणलं मदतीला यावं. अगं तू तर पाहिजेलच, ती मदती बिदतीचं आहेस, पण तू मानाची करवली, नवरीला उंबऱ्यात अडवणारी. अगं तुझा मान ठेवला नाही तर तू नवरीला घरात घेशील का? अक्षरे इकडे बघ, ही तुझ्या आजीसाठी साडी. कशी आहे? भारी आहे, आणि आजीला तर लईच भारी दिसल. अग माझ्या घरातल्या बायका आहेतच एक नंबर, येगळा रंग लगेच उठून दिसतो त्यांना. बघ तुझ्या आईसाठी साडी आणली बघ. कशी आहे? भारी आहे ती पण. हे बघ, ह्यो माझ्या बछड्यासाठी शर्ट आणलाय, कायम तो चौकड्याचा शर्ट अंगावर अडकून फिरत असतो, म्हणून जरा यागळा आणला बघ. आणि काय हो, तुमच्यासाठी काय खरेदी केली? माझ्यासाठी कशाला पाहिजेत कापड, उगे फुकटचा खर्च. आणि आमच्यासाठी एवढी खरेदी करताना खर्चाचं लक्षात नाही आलं का तुमच्या? अयो कसं आहे ना उमाबाई, घरातल्या बायका चमकल्या की पुरुषाच्या अंगावर मुठभर मांस चढतं, आणि त्याचं तेज चेहऱ्यावर येत, मग त्याला काही नवी कापड फिपड लागत नाहीत. हा आई, मी काय म्हणते, आपण ना एक काम करू, आपण दोघी का नाही उद्या जरा बाजारात जाऊ आणि बाबांसाठी चांगले 3-4 नवीन कुर्ते आणू. हा करा, काय करायचं ते, मी कशाला नाही म्हणणार नाही. अक्षरी तुला ठावाय, माझा बछड्या म्हणजे माझं काळीज आहे, आणि बछड्याचं लगीन आहे, घरात कोणाचा चेहरा पडलेला मला चालणार नाही. करा काय करायचं ते. बाबा मी पण काहीतरी आणलंय. बघू, दाखव दाखव दाखव. हे बघा कसा आहे हा सेट. आय 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 आय, लय भारी, आणि तुला तर नाद खोळा दिसल. हा नाही नाही, माझ्यासाठी नाही आणला, काय माऊसाठी आणलाय मी तो, म्हणलं आपल्या घरात एवढं लग्न आहे, तिला पण काहीतरी आणलं पाहिजे ना नवीन. मग मला कशाला दाखवतेस, जिजासाठी घातलंयस तिला दे. हा माझ्या पोराच्या कपड्यात नको ती. उमाबाई चा करा मस्त बेगी. हा काय ग, कशाला माऊचा इशे काढलास, सध्या त्यांचा मूड जरा बरा असतो, मध्येच काही बी नसलं तर ग. अग पण एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का, ते तिला काही देऊच नको असं नाही बोलले, फक्त तूच तू बघ बोलले. आलं लक्षात माझ्या? काय खुसर फुसर चालली या, नव नव चहा मिळणार आहे का नाही आजच्या दिवसात आम्हाला? आता माझा बछड्याच माझा मान राखणार, वाढवणार. त्या सर देशमुखाला लग्नात इलास पाटीलचा असल हिसका दाखवतोच. पाटील आहे मी,
जेवढी अक्कल डोसक्यात आहे त्याच्या 100 पट जास्त रग माझ्या रक्तात आहे. आणि अक्कल आणि रग एकत्र आली की जाळ होतो नुसता जाळ. माऊ, काय गं, काय झालं? तू रडतीयस? नाही काय, नाही डोळ्यात पाणी दिसतंय, नाही काय म्हणतेस का? मी खूप दिवसांनी घरी आले म्हणून मला बघून तुझ्या डोळ्यात पाणी आलं का? तू ना येडीचस, पण म्हणूनच चांगली आहेस बघ, नाहीतर शानी लोकलही पोचलेली असतात. मी आताच आले. हे बघ, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. कसं आहे? अग, रोहनच्या लग्नासाठी. अग, तू रोहनच्या लग्नात फक्त बाबांच्या समोर नाही येऊ शकणार, लग्नाला तर येशील. हे बघ, माझ्या लग्नाच्या वेळेला मी तुझ्यावर चिडले होते की नाही? हा, तुला माझ्या लग्नात पण नाही येऊन दिलं, नवीन ड्रेस पण नाही घालून दिला. मला खूप वाईट वाटलंय ग, म्हणून आणलाय मी हा तुझ्यासाठी. माऊ, हे बघ, लग्नात तू छान कपडे घालशील, हा त्याच्यावर हा सेट घाल, तू सुंदर आहेसच, तुला पण कुणीतरी भेटल, तू पण कुणाला तरी आवडशील. अग, तुझं पण लग्न होईल. हा, हे बघ, माझ्या नशिबात जे होत ते झालं, मला काय माझ्या स्वप्नातला राजकुमार मिळाला नाही, पण मला काय वाटतं माहितीये, निदान तुला तरी तुझ्या स्वप्नातला राजकुमार मिळावा, तुझ तरी चांगलं व्हावं ग. मोबाईल तुझ्याकडे कुठून आला ग? तू जिथं कामाला जातीस तिथल्या साहेबांनी दिला तो, म्हणजे तुला शौनक साहेबांनी दिलाय? हा, काय ग, बघू इकडं. अग, त्यांनी तुला व्हॉइस मेसेज पाठवलाय, म्हणजे तो बोललाय आणि त्याच्या आवाजातला मेसेज पाठवलाय. माझं दिव्यावरती प्रेम नाहीये, माझं दुसऱ्याच एका मुलीवरती प्रेम आहे. ती साधी आहे, काहीच बोलत नाही, तरीही आम्हाला एकमेकांच्या मनातलं कळतं. दिव्या मला नाही समजून घे, मग तरी मी कसं आयुष्य काढू तिच्या बरोबर? काय झालंय बच्चू? हा, तिथे तुझ्या लग्नाचा विषय निघत होता आणि निघून काय आलीस तू? हेच तर हवं होतं ना तुला. अरे डॅड, हे सगळं किती वेळा ठरलंय आणि कॅन्सल झालंय. अगं, म्हणून आपण डायरेक्ट लग्नाची तारीखच ठरवत होतो ना. डॅड, तारीख ठरवून काय फायदा आहे मला सांग? शौनकच्या चेहऱ्यावरती आनंद होता का? नाही ना. हो, खरंय तुझं, माझंही लक्ष होतच. आणि त्या कॅन्टीन वालीचं आणि शौनकचं काहीतरी चालू आहे हा संशयही मला यायला लागलेला आहे. पण आता माझं ऐक, हे बघ, आत्ताची सिच्युएशन वेगळी आहे. ताई आत्ताच हॉस्पिटलमधून घरी आलेली आहे आणि डॉक्टरांनी तिला कुठल्याही पद्धतीचा स्ट्रेस देऊ नका असं 10 वेळेला बजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे तिला त्रास होईल असं शौनक काहीही वागणार नाही. म्हणजे काय करणार आहे? हे बघ, दोन्ही लग्न एकत्र करण्याच्या कल्पनेला तो विरोध करू शकणार नाही. आणि एकदा का तुमच्या दोघांचं लग्न झालं की मग त्यापुढे त्याला काहीच करता येणार नाही. झाड, तू आता जे काय बोलतोयस ना ते मला मला ऐकलं तरी खूप छान वाटतंय, पण मी या सगळ्या गोष्टींवरती तेव्हाच विश्वास ठेवेन जेव्हा आम्हा दोघांचं लग्न होईल.
तोपर्यंत मी तुझ्या ह्या सगळ्यावरती विश्वास नाही ठेवू शकत. मी सॉरी. बच्चू, माऊ, हे सगळं काय आहे ग? मला आईने सांगितलंय त्या साहेबांनी तुला नोकरी दिली, आपल्या बाबांना पण सोडवलं. अग पण कुणी कुणासाठी एवढं सगळं उगास नाही करत ग. मला खरं सांग माऊ, तुमच्या दोघांच्यात नक्की काय चालू आहे? माऊ मला खरं खरं सांग, हे सगळं तो तुला का सांगतोय? माऊ माझ्या डोळ्यात बघून सांग, तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर? माऊ तुला आईची शपथ आहे, मला खरं खरं सांग. माऊ माऊ मला एवढा आनंद झालाय, मी खूप खुश झाली आहे बघ. अग तू खूप चांगला पोरगाय, तू सुखात ठेवील तुला. या घरात तू किती काय काय सहन केलेस, पण आता तुझं सगळं चांगलं होईल बघ. काय ग, काय झालं? मी बोलतीये ते तुला पटत नाहीये का? तुला बोलता येत नाही. आपण गरीब आहे, ती लोक श्रीमंत आहेत खूप. असं त्याच लग्न ठरलंय? त्याच्या घरच्यांनी लहानपणीच त्यांचं लग्न ठरवलंय, म्हणजे तो आता नकार पण नाही देऊ शकणार. अरे देवा, काय ग आपल्या नशिबात? माझा नवरा हा असा आणि इकडं तुझं हे अस. नाही नाही, मी नाही सांगणार कोणाला काहीच. मी एक सांगू माऊ, आपल्या आयुष्यात आपला जोडीदार चांगला असणं लय महत्वाचं असतंय बघ. आणि त्यातून आपल्या घरासारखं माहेर असेल ना तर जरा जास्तच, नाहीतर काय? आगीतून उठा, फुफाट्यात पडा, अशी गत होती बघ. आपल्या रोहनचं लग्न आहे, हे मात्र तू एकदम बरोबर बोललीस बघ. त्याच्या आनंदातच आपण आपला आनंद मानायला पाहिजे आता. अक्षरे, अग कुठे गेलीस? आले आले. माऊ तू काही काळजी करू नको, मी कुणाला काहीच सांगणार नाही. अग काय तू एवढी लिस्ट करते हळदीच? कुठपर्यंत आले लिस्ट बनवून? अरे बघ ना, सकाळपासून नुसती लिस्ट बनवणं चाललंय आपली. लग्नासाठी लागणाऱ्या गोष्टींची सगळी लिस्ट बनवून झाली आहे, पण हळदीसाठी काय लागणार आहे ते अजून काहीच लिहिलं नाहीये. अजून हॉल, मेन्यू, केटरर सगळं व्हायचंय. हो कसं होणार आहे? हॉल, कॅटरिंग आणि मेन्यू हे सगळं मी बघतो, यू डोंट वरी.
पण ते सगळं आपल्याला बच्चूला विचारून करायला लागेल ना, नंतर तिची चिडचिड नको आहे आपल्याला. हा पण फायनल तीच करणार, ती जे काही म्हणेल तसंच आपण सगळं करूया. शेवटी माझ्या होणाऱ्या सुनेचे हट्ट मी नाही पुरवणार तर कोण पुरवणार? शौनक, अरे ये नाहीये. तुमच्याच लग्नाच्या तयारी बद्दल बोलत होतो. तू आज एवढा उशिरा का आलास? नाही काही नाही, खूप दिवसांनी ऑफिसला गेलो होतो, बरीच कामं पेंडिंग होती, त्यानंतर साईटवरही गेलो. बट एनीवेज यू गाईज कॅरी ऑन, मी थोडासा थकलोय, मी फ्रेश होऊन येतो. पटकन फ्रेश होऊन ये हा, मग बोलू आपण. बरं, मी काय म्हणतोय, एवढी सगळी आपली तयारी चालू आहे, लिस्ट पण काढून झालेले आहेत. आपण शौनकचं आणि बच्चूचं लग्न पण त्याच दिवशी त्याच मांडवात करतोय. हां, तर मला असं वाटतं की ही गोष्ट त्या पाटलांच्या घरी कळवणं गरजेचं आहे, त्यांना सांगून टाकूया. त्याच दिवशी त्याच मांडवात आम्ही दोन्ही लग्न करतो आहोत. मग आम्ही घेतली आहे तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.